नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक जितेश संदानशिव, विषय भूगोल, प्रताप महाविद्यालय, अमळनेर, आपले भूगोल विषयाच्या अभ्यास वर्गात सहर्ष स्वागत करीतो. आपल्या 12वी भूगोलाच्या पुस्तकातील प्रकरण क्रमांक 4 प्राथमिक आर्थिक क्रिया आपण मागील 2 तासिकेपासून शिकविण्यास घेतले आहे. प्राथमिक आर्थिक क्रिया या प्रकरण क्रमांक 4 अंतर्गत नकाशावर आधारित प्रश्न आपण पहिल्यांदा पाहिले. भौगोलिक स्पष्टीकरण करून पहा अंतर्गत तक्ता पहिला शोधा पाहू. मुद्दा क्रमांक 2 फळे कंदमुळे गोळा करणे भौगोलिक स्पष्टीकरण. मुद्दा क्रमांक 3 लाकूड तोडमध्ये सांगा पाहू जरा प्रयत्न करा त्या अंतर्गत तक्ता अभ्यासिला व भौगोलिक स्पष्टीकरणाचा आपण अभ्यास केला. सांगा पाहूच्या खाली मासेमारी, मासेमारीचे भौगोलिक स्पष्टीकरण, मासेमारी व्यवसायावर परिणाम करणारे इतर घटक जरा विचार करा. त्याच्याखाली पशुपालन व पशुपालनाचे भौगोलिक स्पष्टीकरण अभ्यासल्यानंतर आपण ह्या चौथ्या तासिकेत चौथ्या भागात शोधा पाहू प्राणी संसाधनांच्या अतिवापरामुळे मानवी जीवन व पर्यावरण यावर काय परिणाम होतो ते शोधा. याच्याखाली प्राणीज संसाधनाच्या अतिवापरामुळे मानवी जीवनावर परिणाम होतो, प्रदूषण वाढते, जैविक प्रदूषण वाढते, रोगराईचा संसर्ग वाढतो. तर प्राणीज संसाधनाच्या अतिवापरामुळे पर्यावरणावर परिणाम होतो, अतिचराई होते, मृदेची धूप वाढते, असंतुलित परिसंस्था, असंतुलित अन्न साखळी आणि अन्न जाळे निर्माण होते. त्यानंतर त्याच्याखाली खाणकाम नकाशाचे वाचन करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. त्याच्यात पहिला प्रश्न, खाणकाम व्यवसाय उत्तर अमेरिकेच्या मुख्यतः कोणत्या भागात आहे? खाणकाम व्यवसाय मुख्यतः उत्तर अमेरिकेच्या वायव्य भागात केंद्रित झाला आहे. प्रश्न क्रमांक 2, दक्षिण अमेरिका खंडाच्या कोणत्या किनारपट्टीवर खाणकाम व्यवसाय केंद्रित झालेला आढळतो? दक्षिण अमेरिका खंडाच्या पश्चिम किनारपट्टीवर खाणकाम व्यवसाय केंद्रित झालेला आहे. खाणकामात प्रश्न क्रमांक 3, इतर सर्व प्राथमिक व्यवसायांशी तुलना करता खाणकामाचा विस्तार अक्षवृत्तांशी निगडित वाटतो का? उत्तर, इतर सर्व प्राथमिक व्यवसायांशी तुलना करिता खाणकाम व्यवसाय हा एकमेव प्राथमिक व्यवसाय अक्षवृत्त किंवा त्यामुळे निर्माण होणाऱ्या हवामान पट्ट्याशी निगडित नाही. याचे कारण, खाणकाम व्यवसायाचा संबंध अक्षवृत्ती किंवा हवामान पट्ट्यांशी नसून तो भूगर्भ रचना, खडकांची निर्मिती, खडकांच्या निर्मितीमागील विविध घटकांशी निगडित आहे. खाणकामात प्रश्न क्रमांक 4, खाणकाम व्यवसायाचे जगातील केंद्रीकरण पाहता तुम्ही त्यांचा संबंध देशाच्या आर्थिक विकासाशी लावू शकता का? उत्तर, खाणकाम व्यवसायांचे जगातील केंद्रीकरण आणि विकास याच्या त्या त्या क्षेत्रातील देशांच्या आर्थिक विकासाशी थेट संबंध आहे. ज्या देशामध्ये विपुल प्रकारची वैविध्यपूर्ण आणि खूप जास्त प्रमाणात खनिज संपत्ती उपलब्ध आहे असे देश आर्थिकदृष्ट्या जास्त प्रगत झालेले आढळतात. उदाहरणार्थ, उत्तर अमेरिका खंडातील संयुक्त संस्थाने आणि कॅनडा, सर्व युरोपीय देश, चीन, जपान, ऑस्ट्रेलिया इत्यादी. भौगोलिक स्पष्टीकरण, मानव खनिजांचा उपयोग प्राचीन काळापासून करत आला आहे. अत्यारे अवजारे, दागिने, भांडी, औषधी इत्यादी तयार करण्यासाठी खनिजांचा वापर केला जात असते. मानवाच्या सांस्कृतिक उत्क्रांतीचे वेगवेगळे टप्पेही त्याच्या खनिज वापराशी निगडित आहेत. पाषाणयुगाच्या शेवटी टप्प्यावर मानवाने भूमिगत खाणकामाचे कौशल्य आत्मसात केले. अनुक्रमे कांस्ययुग, ताम्रयुग, लोहयुग, अणुयुग याप्रमाणे कालखंड खनिजांच्या वापरानुसार अधोरेखित करण्यात आले. प्राथमिक आर्थिक क्रियेतून मानवाची उत्तरोत्तर प्रगती होत गेली. मानवाने समुद्र आणि महासागराच्या तळातून सुद्धा खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. भूकवचात सापडणारी खनिजे मानव निर्माण करू शकत नाही. पृथ्वीवर खनिजांचे वितरणही असमान आहे, त्यामुळे खाणकाम व्यवसाय पूर्णपणे खनिजांच्या उपलब्धतेवर अवलंबून असतो. या व्यवसायाच्या विकासाचा
अक्षांशाशी थेट संबंध नसतो. एखाद्या ठिकाणी खनिजांची उपलब्धता असली तरीही प्रत्यक्षात खाणकाम व्यवसाय त्या प्रदेशातील भूगर्भ रचना, खनिजांचे मूल्य, हवामान, भांडवल, तंत्र, कुशल मजूर पुरवठा इत्यादी घटकांवर अवलंबून असतो. यांत्रिकीकरणामुळे हा व्यवसाय आता मोठ्या प्रमाणावर विकसित झाला आहे. खाण क्षेत्राजवळ खनिजांशी संबंधित अनेक उद्योगधंदे स्थापित होतात. मोठ्या प्रमाणावरील खाणकाम व्यवसायासाठी विकसित वाहतूक व्यवस्था ही महत्त्वाची असते. खाणकाम व्यवसायात वाढ झाली की उद्योगधंद्याचा विकास होतो. पर्यायाने देशाच्या आर्थिक विकासातही भर पडते, वाढ होते. शोधा पाहू, खाणकाम व्यवसायामुळे वायू, जलभूमी आणि ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. तुम्ही याचे प्रत्येकी एक उदाहरण शोधा. उत्तर: दगडाच्या खाणीमुळे तसेच खुल्या खाणकाम क्षेत्रामुळे हवेचे प्रदूषण होते, कारण खाणकामाच्या क्रियेत हवेतील धुळीचे प्रमाण प्रचंड वाढते. काही खाणकामामुळे विशेषतः रासायनिक द्रव्य मिळवण्याच्या प्रक्रियेत जलप्रदूषण फार मोठ्या प्रमाणात होते. नैसर्गिक वायू मिळवण्याच्या प्रक्रियेत अशाच प्रकारे वायू प्रदूषण देखील होते. खाणकामाच्या प्रक्रियेत अनावश्यक रॅबिट मोकळ्या जमिनीवर फेकल्या गेल्यामुळे प्रदूषण होते. खाणकामासाठी काही वेळेस अजस्र यंत्रे वापरली जातात, त्यांच्या आवाजामुळेही ध्वनी प्रदूषण घडून येते. शेती प्राथमिक व्यवसायांतर्गत शेवटचा आणि सातवा मुद्दा आपण आता अभ्यासणार आहोत, शेती. शेतीमध्ये करून पहा, अ आ ई स्तंभाचे निरीक्षण करून साखळी पूर्ण करा. तसेच अ स्तंभामध्ये चित्रासंबंधीची वैशिष्ट्ये व शेती प्रकार यांचा क्रमांक लिहा. तर अ आ ई स्तंभाचे निरीक्षण करून साखळी पूर्ण करा असे आपल्याला सांगितले असून अस्तंभामध्ये चित्रासंबंधीची वैशिष्ट्य व शेतीचा प्रकार आपल्या पुस्तकात शेती प्रकार क्रमांक व वैशिष्ट्य क्रमांक या ठिकाणी रिकामी जागा आहे, त्या ठिकाणी आपण संबंधित उत्तरे भरावयाची आहेत त्या रिकाम्या जागे अंतर्गत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण चित्राच्या समोर त्याची उत्तरे जोडलेली आहेत. चित्र आहे अ, त्याची वैशिष्ट्ये आहेत उ, फळे, फुले, औषधी वनस्पती, शोभेची झाडे इत्यादी उत्पादने व्यापारी उत्पादने घेतली जातात. मनुष्यबळाचा व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर उष्णकटिबंधीय, भूमध्य सागरीय व समशीतोष्ण कटिबंधीय हवामानाच्या प्रदेशात. तर ख आहे उद्यान शेती. पुढील चित्र क्रमांक आहे ग, शेतीचा प्रकार ग, वैशिष्ट्ये उ. तर आधुनिक शेती प्रकार शहरी भागातील मागणी पूर्ण करण्यासाठी शहरालगत केली जाते. मर्यादित शेत जमिनीतून जास्तीत जास्त उत्पादन, भांडवलाचा अधिक वापर, मानवी श्रमाबरोबर शास्त्रीय ज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर, सेंद्रिय व रासायनिक खतांचा व जलसिंचनाचा मुक्त वापर, शहरांपासून ट्रकद्वारे एका रात्रीच्या प्रवासा इतक्या दूर अंतरापर्यंत या प्रकारची शेती केली जाते. भाजीपाला, फळे, दूध, अंडी, मांस इत्यादी रोजंदारीच्या लागणाऱ्या गोष्टी या शेतीत उत्पादित केल्या जातात. औद्योगिकरण झालेल्या दाट घनतेच्या शहरी भागात उदाहरणार्थ खेड, शिवापूर, सासवड येथून पुणे शहरा फळे, फुले, भाजीपाला यांचा होणारा पुरवठा होय. पुढील शेती प्रकार आहे द, वैशिष्ट्ये आ, शेतीचा आकार मोठा, भांडवलाचा आधुनिक कृषी तंत्राचा वापर अधिक, एक पीक पद्धती, पेरणीपासून काढणीपर्यंतची सर्व कामे यंत्राच्या सहाय्याने केली जातात. शेती व व्यापार, पशुपालन, एकत्रित हेक्टरी उत्पादन, कमी दरडोई उत्पादन, जास्त समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश, स्टेप्स, प्रेरी, डाउन्स, पंपाज, वेल्ड, गहू, मका ही प्रमुख पिके. आ, विस्तृत व्यापारी धान्य शेती. शेती प्रकार आहे ड, वैशिष्ट्य ई, शेतीचा आकार मोठा, भांडवलाधिष्ठित शेती, एक पीक पद्धत
शेती, स्थानिक मजुरामार्फत शेतीची कामे, पिकांची योग्य पद्धतीने प्रक्रिया व प्रतवारी। हेक्टरी उत्पादन कमी मात्र एकूण उत्पादन जास्त। एकदा लागवड केल्यानंतर 10 ते 15 वर्ष उत्पादन। चहा, कॉफी, रबर, कोको भारतातील केरळ राज्यातील मसाल्याची मळे। कोंकण विभागातील काजू बागा। मलेशिया, भारत, श्रीलंका, कॅरिबियन बेटे, ब्राझील, इंडोनेशिया, फिलिपिन्स। ड, मळ्याची शेती। शेतीचा प्रकार आहे ड। वैशिष्ट्ये ई। अ, शेत जमिनीचा लहान आकार, कमीत कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा प्रयत्न, अन्नधान्याच्या उत्पादनास प्राधान्य, मानवी व श्रम प्राण्यांचा वापर। चीन, भारत, जपान, कोरिया, श्रीलंका, पूर्व आशियाई खंडातील देश। तांदूळ हे प्रमुख पीक। घ, सखोल उदरनिर्वाहक शेती। शेती प्रकार क, वैशिष्ट्य ई। शेतीचा आकार खूप लहान। वनातील भूभागाची शेतीसाठी निवड। वने जाळून जमिनीच्या शेतीसाठी वापर। उत्पादन फारच कमी। उत्पादन फक्त 2 ते 3 वर्षच घेता येते, त्यानंतर पडीक जमीन सोडून दुसऱ्या जागेची निवड। वनसंपदेच्या ऱ्हास, मृदेची धूप। विषुववृत्तीय प्रदेशातील वनाखालील जमीन। आशिया, आग्नेय आशिया, मध्य व दक्षिण अमेरिका, आफ्रिका इत्यादी। क, स्थलांतरित शेती। करून पाहू वरील चित्र आणि माहितीच्या सहाय्याने शेतीवर परिणाम करणाऱ्या घटकांचे वर्गीकरण प्राकृतिक व मानवी या गटामध्ये करा। शेतीवर परिणाम करणारे प्राकृतिक घटक हवामान, मृदेचा प्रकार, मृदेची सुपीकता, कृषी क्षेत्र व त्यांचा आकार, पर्जन्यमान, पाण्याची उपलब्धता, बी बियाणे। शेतीवर परिणाम करणारे मानवी घटक शेतीचा प्रकार, भांडवल, तंत्रज्ञान, वाहतूक, बाजारपेठ, साठवणूक क्षमता, सरकारी धोरण, लोकसंख्या वितरण, भूमी वितरण व भूमी वितरणाचे हक्क, पीक पद्धत, संकरित बी बियाणे, खते, कीटकनाशके इत्यादी। भौगोलिक स्पष्टीकरण। जागतिक स्तरावरील शेती व्यवसायाचे वितरण पाहता या व्यवसायात गुंतलेल्या लोकसंख्येचे प्रमाण आफ्रिका खंडात जास्त आहे, त्या मानाने आशिया खंडात ते आफ्रिकेपेक्षा कमी आहे, तर युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या खंडात शेती क्षेत्र विस्तृत असून देखील या व्यवसायात गुंतलेल्या लोकसंख्येचे प्रमाण अत्यंत कमी आहे। अर्थात विकसित राष्ट्रात शेती व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या कमी आहे, तर विकसनशील राष्ट्रात या व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या जास्त आहे। शेतीच्या विकासावर अनेक प्राकृतिक व मानवी घटकांचा प्रभाव पडतो, त्यामुळे जगात विविध प्रदेशात विविध प्रकारची पिके घेतली जातात। त्याचप्रमाणे शेती करण्याच्या विविध पद्धतीतही पहावयास मिळतात। शेती या व्यवसायावर मृदा, हवामान, पाणी पुरवठा इत्यादी प्राकृतिक घटकांचा परिणाम होतो, तर श्रम, बाजारपेठ, भांडवल, वाहतूक, साठवणुकीच्या सोयी, सरकारी धोरण, लोकसंख्या, भूमीचा मालकी हक्क इत्यादी मानवी घटकांचा परिणाम होतो। या घटकांना अनुसरूनच पीक पद्धतीमध्ये बदल दिसून येतो। चित्राकृतीच्या सहाय्याने अनेक शेती प्रकार व त्यांची वैशिष्ट्ये याची आपण माहिती घेतली आहे। अशा प्रकारे आपण ह्या प्रकरणाचा अभ्यास केला आहे 4 भागात। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, आपण मला प्रतिसाद दिला त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद।